नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? सर्वजण अभ्यास करत आहात ना? 10वीची परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्या 10वीचा क्रॅश कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, मी शिवम तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या व्ही स्कूलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या गणित विषयासाठी. आपण पाहत आहोत गणित भाग एक, यामधील आज आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक तिसरे. त्याचं नाव आहे काय? नाव तिसऱ्या प्रकरणाचं तुमच्या अंकगणिती श्रेढी. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण वर्ग समीकरणे पाहिलं, त्याच्यामध्ये आपण वर्ग समीकरणे सोडवण्याची डिफरंट डिफरंट आपण पद्धती पाहिलेल्या आहेत. आता आज आपण काय पाहणार आहोत? तर आज आपण अंकगणिती श्रेढी म्हणजे काय, अंकगणिती त्याच्यामध्ये क्रमिका काय असतं, अंकगणिती श्रेढी काय असते, अंकगणिती श्रेढीतील एन वे पद कसं काढायचं, अंकगणिती श्रेढीतील एन पदांची बेरीज, या सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण पाठात शिकलेल्या आहात. ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, आपण एक जस्ट रिव्हिजन करत आहोत. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो तुमचा धडा आहे, हा तुमचा जो पाठ आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक एक मार्काचे सुद्धा न्यूमेरिकल्स अधिक पाहायला मिळतील. ठीक आहे, एक आणि दोन मार्काचे जास्त येतात. सोपं सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, खूप सोपं आहे, याच्यामध्ये काही अवघड नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आता आपण, सुरुवात करूया क्रमिकापासून, म्हणजेच काय, द सिक्वेन्स. ओके, आता सिक्वेन्सचा अर्थ काय होतो? आता जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बँकेत गेला असाल, बरोबर, बँकेमध्ये कॅशियर काउंटर जिथे लाईन लागलेली असते, 1 2 3 4. ओके, आता मी काय म्हटलं, 1 2 3 4, जरा हे नंबर लिहून बघा बरं तुमच्या वहीमध्ये, 1 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6, आणि पुढे असे किती नंबर असू शकतात. आता ह्या प्रत्येक दोन क्रमालगतच्या नंबर्समध्ये, म्हणजे आता 4च्या शेजारी कोण आहे, 4च्या शेजारी 3 आहे आणि 5 आहे. 3 आणि 4 मधला फरक कितीचा आहे, 1चा आहे. 5 आणि 4 मध्ये फरक कितीचा आहे, 1चा आहे. 6 आणि 5 मध्ये कितीचा आहे, 1चा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हटलं, लगतच्या नंबर्स मधला फरक. मी 2 आणि 5चा फरक नाही विचारला, 6 आणि 1चा फरक नाही विचारला, मी काय विचारलं, क्रमालगतचा जवळजवळचा नंबर्स मधला जो फरक आहे, जर सेम राहिला पूर्ण सिरीज मध्ये, त्या नंबरच्या सिरीज मध्ये, तर आपण त्या सिरीजला काय बोलतो, आपण अंकगणिती श्रेणी बोलतो. ठीक आहे, आता बघा इथे क्रमिकेतील क्रमवार पदे, आता क्रमिकेतील पदे म्हणजे टर्म्स इन सिक्वेन्स, क्रमिकेतील क्रमवार पदे T1 T2 T3. आता टी काय आहे, टी मीन्स टर्म्स. आल लक्षात, भरपूर सारे विद्यार्थी टी वन टी टू टी थ्री टी फोर असं लिहितात, पण टी नेमकं काय आहे तेच माहित नसतं. सो टी मीन्स इट्स अ टर्म. सो या प्रकारे दर्शवतात सामान्यपणे क्रमिका ही टी एन, म्हणजे आता जसं की मला 6वं पद, आता मग 50वं पद आहे, त्याच्या पुढे काही टर्म्स मला शोधायचं आहे, ते आयडेंटिफाय नाहीये, माझ्याकडे तो नंबर नाहीये, तर मी त्याला एन व पद म्हणू शकतो, एन ठिकाणी कोणताही नंबर असू शकतो, ते चला आहे, त्या ठिकाणी मी 100 टाकेल, म्हणजे टी एन पद म्हणेल. त्यानंतर जसं की आता इथे बघा, टी 100वं पद, टी 101वं पद, असं 110वं पद, काय हरकत नाही. अशी लिहितात, क्रमिका अनंत असेल, म्हणजे डॅश 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 पुढे अनंत पर्यंत गेलेली असेल, तर प्रत्येक धन पूर्णांक एन याच्याशी निगडीत अशी एक संख्या आहे असे गृहीत धरले जाते. आता पाहूया आपण या कृतीनुसार, पाहूया खालील क्रमिका पहा, यातील पदांचे क्रमांक टी वन टी टू टी थ्री ने दाखवा. आता इथे काय आहे, 9 15 21 आणि 27. पहिलं पद काय करायचं, बघायची सिरीज, येस मला सिरीज दिसली, येस पहिलं काय आहे ते माझं टी वन, दुसरं काय टी टू, एवढं तर सोपं येणार आहे, काय अवघड आहे याच्यामध्ये. एक मार्कासाठी असा प्रश्न विचारला जातो, सोपं आहे ना, काय अवघड आहे याच्यात, नाही, फक्त तुम्हाला नंबर सांगायचा, टी वन पहिलं पद कोणतं आहे, टी टू कोणतं आहे, टी थ्री कोणतं आहे, टी फाईव्ह कोणतं आहे, टी सिक्स कोणतं आहे, बस बघायचं आणि लिहायचं आहे, बस एवढंच. स्वतः 7 7 7 7 इथं मी लिहिलेलं, त्यामुळे मी लगेच दुसऱ्याला स्किप केलं. इथे टी वन कोण आहे, 9 आहे, टी टू आहे 15, टी थ्री आहे 21, टी फोर कोणता आहे 27, आणि पुढे जर नंबर असेल तर. आता या ठिकाणी जर तुम्ही डिफरन्स बघितला, कितीचा डिफरन्स दिसतोय मला, इथे 6चा डिफरन्स दिसतोय. ओके, इथे 6चा आहे, इथे सुद्धा 6चा आहे, इथे सुद्धा 6चा आहे, म्हणजे पुढच्या पदामध्ये सुद्धा कितीचा डिफरन्स असेल, 6चा असेल. 27 प्लस 6 33, पुढचा नंबर काय असेल माझा, 33 असेल. ओके, असे तुम्हाला प्रश्नही विचारले जातात की जर हे खाली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का, व्हेरीफाय करा आणि पुढचं पद शोधा, पुढचे दोन पद शोधा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे 7 7 7 7. आता पहिलं पण पद 7 आहे, दुसरं पण 7 आहे, तिसरं पण 7 आहे, तुम्ही म्हणा इथे फरक कितीचा आहे बाबा, फरक आहे शून्याचा, शून्याचा फरक आहेच ना, शून्य कॉन्स्टंट आहे की नाही, पहिल्या याच्यामध्ये पण शून्य आहे, दुसऱ्या पदामध्ये पण शून्य आहे, दुसऱ्या लगतच्या नंबरमध्ये पण शून्य आहे,
म्हणजे ही अंकगणिती स्टडी झाली. सो टी वन इथे 7 असेल, टी टू इथे 7 असेल, टी थ्री इथे 7 असेल, टी फोर 7, टी फाईव्ह 7, सगळेच टर्म ही 7 7 7 7. ओके, आता पुढे -2 -6 -10 -14. येथे टी वन मायनस टू, टी टू मायनस सिक्स, टी थ्री मायनस टेन, टी फोर मायनस 14. चलो आगे चलते हे, आगे हे क्या है आगे हे लक्षात ठेवूया. जर क्रमिकेमध्ये टी एन मायनस टी एन, आता फॉर एक्झाम्पल इथे मी लिहितो टी सिक्स आणि याच्या आधी कोणता आहे टर्म टी फाईव्ह. जर मी इथे फाईव्हला एन अज्युम केलं, ओके, टी फाईव्ह म्हणजेच मी फाईव्हच्या ठिकाणी जर मी फक्त एन लिहिलं, बघा टी एन, आता याच्या पुढचा नंबर कोणता असेल टी एन, म्हणजे 6 म्हणजे काय 5 अधिक 1, म्हणजेच मी काय लिहू शकतो एन अधिक एक. येस, इथून हे आलेलं आहे विद्यार्थ्यांना, हे पण थोडंसं कन्फ्यूज होतं. सो त्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं टी एन च्या पुढचं पद काय झालं टी एन मायनस 1. आता मला फरक काढायचा आहे, फरक काढण्यासाठी आपण काय करतो तर मोठ्या पदातून आधीची व्हॅल्यू वजा करतो, म्हणजे टी सिक्स मायनस टी फाईव्ह असं आपण करतो ना. येस, म्हणजेच काय केलं मी इथे टी एन मायनस 1 एन प्लस 1, इथे काय असणार इथे एन प्लस 1, सॉरी इथे टी एन मायनस 1 म्हणजे आधीचं पद, टी एन प्लस 1 म्हणजे पुढचं पद, काही हरकत नाही, सोपंच आहे. ओके, असं मी आधीची टर्म लिहिले चुकून, ओके काही हरकत नाही, टेन्शन नाही घ्यायचं. सो पुढचं पद काय टी एन प्लस 1, ओके, आणि आधीचं टर्म टी एन मायनस 1, म्हणजे आता टी एन जर 5 असेल तर आधीचं काय असेल टी एन मायनस 1, 5 वजा 1 4 झालं, सो आधीचं काय असेल टी एन मायनस 1. येस, सोपं आहे. सो हा फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. अंकगणिती श्रेणीच्या दोन क्रमागत पदांमधील स्थिर फरक डी या अक्षराने दर्शवतात. कोणत्या अक्षराने दर्शवतात तर डी या अक्षराने दर्शवतात. डी का बरं तिथे आला, कारण डी मीन्स डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स, सो डी असं म्हणू शकतो आपण. सो अंकगणिती श्रेणीच्या दोन क्रमागत, ही गोष्ट लक्षात ठेवायची, क्रमागत म्हणजे लगत लगत, आजूबाजूचा, पुढचा मागचा, पुढच्या घरातला नाही, ओके. सो क्रमागत पदांमधील स्थिर फरक डी या अक्षराने दर्शवतात. हे प्रश्न, हे जे 4 लाईन्स आहेत तुम्हाला, याच्यावरती एक रिकामी जागा येऊ शकते, एमसीक्यू वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की अंकगणिती श्रेणीच्या दोन क्रमागत पदांमधील स्थिर फरक कोणत्या अक्षराने दर्शवतात. सो तुम्हाला ऑप्शन दिले असतील, त्याच्यामध्ये डी ऑप्शन क्लिक करा, किंवा डॅश 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 या अक्षराने दर्शवतात, रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात. येस, सो आता डी हा फरक धन, ऋण किंवा शून्य असू शकतो. डी हा धन पण असू शकतो किंवा ऋण पण असू शकतो किंवा शून्य पण असू शकतो, ओके. सो आता आपण इथे पाहिलं की इथे किती आहे, जर मी अशी सिरीज माझी अशी असेल, म्हणजेच काय तर जसं की उदाहरणार्थ 3, आपण काय करूया इकडून लिहूया. आता सो आता मी काय करतोय, माझी सिरीज बघा, सो माझी उलट चाललोय मी आता, ओके. सो जर इथे मी माइन काय करणार, मी इथे 4 लिहिला, ठीक आहे. सो इकडे 4 लिहिला, त्याच्या पुढचं पद माझं 3 असेल, त्याच्या पुढचं पद 2 असेल, त्याच्या 1 0, आणि अशी मी निगेटिव्ह व्हॅल्यू कडे चाललोय. सो इथे काय असेल, पुढचं पद काय आहे ती 3 आहे, आधीचं 4 आहे, सो 3 वजा 4 इथे आलं -1, म्हणजे फरक जो आहे तो वजा मध्ये सुद्धा असू शकतो, ठीक आहे. कधी अशा सिरीज मध्ये 4 3 2 1, म्हणजे ती सिक्वेन्स जी आहे ती छोटी छोटी होत जात असेल तेव्हा. अंकगणिती श्रेणीतील पहिले पद ए या अक्षराने दर्शवतात, म्हणजे पहिली जी टर्म आहे, जसं की तिथे 1, त्याच्यानंतर मी 3, त्याच्यानंतर 5 आणि 7 असे मी नंबर्स दिले, त्यातली एक काय आहे पहिली टी वन, काय आपण लिहू शकतो टी वन बरोबर ए लिहू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 2 आहे, ओके. माझा डी किती आहे इथे 2 आहे, बघा इथे. सो टी टू बघा बरं, टी टू बरोबर मी असं लिहू शकतो का ए अधिक डी लिहू शकतो का. येस, 1 अधिक 2 3 आले, बरोबर, अगदी बरोबर. आता पुढचं पद बघा 5, आता मी 5 कसं लिहू शकतो, ए अधिक ट्वाईस ऑफ डी लिहू शकतो का, डिफरन्स 2 आणि 2 4 आणि अजून 1 किती 1 म्हणजे झाला 5. येस, बरोबर. पुढचं पद काय असेल, अगदी बरोबर, ए प्लस 3 डी, बघा हे असंच लिहिले, ए ए प्लस डी ए प्लस 2 डी अशी असतात. चला आता पुढे जाऊया आपण, पुढे आहे खालील पैकी कोणती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे हे ओळखा, जर असेल तर तिची पुढील 2 पदे काढा. आता मी काय केलंय इथे, तुम्हाला समोरच इथे टाईप करून दिलेला आहे, तुम्हाला जस्ट कळायला बाबा कोणत्या स्टेप नंतर कोणती स्टेप लिहायची, कारण विद्यार्थी मित्रांनो ही रिव्हिजन आहे, पण तुम्हाला लक्षात पाहिजे की तुम्हाला स्टेप वाईज कसं लिहायचंय, आन्सर कसं लिहायचं, कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मार्कां तुम्ही जे लिहिताय त्याला सुंदर सुवाच्य आहे की नाही, तुमचं सुवाच्य अक्षरामध्ये लिहिलंय की नाही,
त्यानंतर प्रत्येक स्टेप व्यवस्थित लिहिली की नाही, डेटा कोणता मिसिंग आहे का ते पाहिलं जातं, नंतर तुमचं व्हॅल्यू चेक केली जाते. म्हणजे सगळ्या पॅरामीटर्सनी तुम्हाला आन्सर्स मिळतात. ठीक आहे, सो आपण कुठेही चान्सेस द्यायचा नाही की माझं इथे माझा मार्क कट होईल. ठीक आहे, सो आता आपण पहिलं पाहूया. पहिलं आहे या ठिकाणी पहिली क्रमिका आहे 5, 12, 19, 26 डॅश डॅश डॅश. आता मला सांगा 12 वजा 5 किती होतात, 12 वजा 5 होतात किती 7, आणि 19 वजा 12 किती होतात 7. म्हणजे इथे मला काय दिसतंय की डिफरन्स कितीचा आहे, 7 चा आहे. ओके, प्रत्येक ह्याच्यामध्ये 7 चा. मी ओरली जस्ट चेक केलं, आता 26 वजा 19 बघा बरं किती होतात, 7 होतात. याचा अर्थ मला काय कळतो की डिफरन्स इथे कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. म्हणजेच काय झालं, ही अंकगणिती श्रेणी झालेली आहे. पण हे स्टेप वाईज कसं लिहिणार, सर्वात आधी तुम्ही काय लिहायचं, T1 लिहायचा. तो T1 आहे इथे माझा 5, T2 आहे माझा 12, T3 आहे 19, T4 आहे 26. ओके, पण मोस्टली तुम्ही 3 पर्यंत सुद्धा 3 पदं घेऊन सुद्धा सोडवू शकता. ह्या 3 पदं घेऊन आता काय करणार, T2 - T1 म्हणजे 12 वजा 5. आपण जे तोंडी केला होता ते तुम्हाला इथे लिहून पण दाखवायचं आहे. सो 12 वजा 5 झालं इथे 7. त्याच्यानंतर T3 - T2 म्हणजे 19 वजा 12. 19 वजा 12 किती होतात, 7 होतात. येस, आता बघा इथे डिफरन्स 7 आणि 7 आहे. म्हणजेच काय मला इथे मिळतंय, तुम्ही स्टेटमेंट काय लिहिणार, येथे पहिले पद 5 व सामान्य फरक D = 7 आहे तो स्थिर आहे. काय स्थिर आहे, ते फरक स्थिर आहे. म्हणून हे सिम्बॉल कशाचं आहे, म्हणूनचं आहे. सो म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. या श्रेणीतील पुढील 2 पदे कसे काढणार आहात, पुढचे 2 पदे. आता इथे 26 आहे ना, ही T4 आहे बरोबर, 26. आता मला T5 काढायचं आहे. सो T5 = T4 + D. इथे तुम्ही T4 लिहू शकता, T4 आहे 26. सो T4 किती आहे माझा, 26 + 7. हे किती झालं, 26 + 7 = 33 झालं. म्हणजे माझी पुढची टर्म काय झाली, 33. T6 काढू शकतो का, येस. T6 कसं काढणार मी, तर T6 काढण्यासाठी T5 + D = काय असेल, 33 + 7 हे असेल माझं 40. ओके, बघा हे बुक्स मध्ये त्यांनी कसं लिहिलं आहे आपण ते पाहूया. हे बघा, त्यांनी डायरेक्ट इथे लिहिलंय 26 + 7 = 33 आणि 33 + 7 = 40. 33 आणि 40 हे माझे T6 आणि T7 बरोबर, T5 आणि T6 वा टर्म आहे. ओके, तुम्ही असं लिहू शकता का, जसं आपण लिहिलं तसं, किंवा असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो येथे 33 व 40 ही दिलेल्या श्रेणीतील पुढील 2 पदे आहेत. ओके, चलो आता आपण पाहूया पुढे. पुढे आहे 2 - 2 - 6 - 10 या क्रमिकेत आपल्याला शोधायचंय. आता या क्रमिकेमध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय की क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही. ओके, सो बघा इथे आता आधी आपण काय करणार, T1 लिहिणार. सो T1 आहे ते माझा 2, T2 आहे -2, T3 आहे -6, T4 आहे -10. ओके, सो आता आपण काय करणार, डिफरन्स चेक करूया. T2 - T1 -2 - 2. ओके, सो -2 - 2 काय होणार, -+ द्यायचं वजाचं. सो इथे झालं -4. सो T3 - T2 -6 - 2. पण विद्यार्थी मित्रांनो इथे चुकायचं नाही, -(2). येस, कारण T3 ची व्हॅल्यू आहे -6 आणि T2 सुद्धा वजा मध्ये आहे. सो -+ इथे अधिक होईल. सो -6 + 2 हे झालं -4. बघा बरं, 4 आहे का, येस. त्यानंतर T4 - T3 -10 - -6 म्हणजे -10 + 6 काय होणार इथे, -4 होणार. येस, हे झालं -4. विद्यार्थी मित्रांनो डी बघा बरं, -4 - 4 - 4 दिसत आहे ना, येस. म्हणजे यावरून मला काय दिसतंय की प्रत्येक 2 क्रमागत पदामधील फरक म्हणजेच T(n+1 - Tn) = -4 आहे. म्हणजेच काय, एन म्हणजे आता जर इथे एन मी T4 घेतला, सो T(n+1) काय असेल, T5 - T4 असं म्हणायचं त्यांचा उद्देश आहे. ओके, आपण हे आधी पाहिलंच आहे. सो म्हणून देअरफोर D = -4 हा सामायिक फरक आहे, तो स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आणि आता पुढची 2 पदं कसं काढणार आपण, पुढची 2 पदं हे शेवटचे कोण आहे, -10 - -10 कितीचा आहे, -4 चा. सो -10 + -4 इथे आले 4. सो -+ होणार इथे, चिन्ह याचं मोठ्याचं. सो -14. बघा बरं, पुढचं पद आज मला 14. त्याच्या पुढचं 14 च्या पुढचं, -14 च्या पुढचं कसं काढणार आपण,
वजा 14 अधिक वजा 4 हे झालं माझं वजा 18. येस, ही माझी पुढची दोन पदं कोणती? वजा 14 आणि वजा 18. येस, चलो आता पुढे पाहूया. 3/2, 1/2, वजा 1/2, वजा 3/2 या क्रमिकेत. विद्यार्थी मित्रांनो, T1 काय आहे इथे काही टेन्शन घ्यायचं नाही. जसं आपण फॉलो केलं ना स्टेप तसंच फॉलो करायचं. T1, T2, T3 लिहून काढा. चला पहिल्या स्टेपमध्ये काय करणार आपण? T1, T2 वगैरे लिहून काढणार. T1 किती आहे? 3/2. T2 किती आहे? 1/2. T3 आहे वजा 1/2. T4 आहे वजा 3/2. ठीक आहे, चला आता पहिलं काय आपण करणार, डिफरन्स काढायचा आहे. सो T2 - T1, T2 - T1 काय असेल? 1/2 वजा 3/2. बघा 1/2 वजा 3/2, छेद समान आहे म्हणून आपण छेद कॉन्स्टंट लिहूया, समान लिहूया. सो 1 - 3 हे झालं वजा 2/2. बे एकम बे वजा चिन्ह तसंच 1 हा आला इथे. सो म्हणून इथे आपण लिहिलं वजा 1. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचं पाहूया. T3 - T2 काय असेल? T3 माझा किती आहे? वजा 1/2 वजा T2 आहे इथे, T2 1/2. सो 1/2 तसं तसं लिहूया. सो आता काय होणार बघा बरं, छेदात आपण 2 ला तसंच लिहूया. वजा 1 वजा 1 हे झालं वजा वजा अधिक चिन्ह द्यायचं वजाचं. सो वजा 2/2 हे पण झालं माझं इथे वजा 1. बघा बरं इथे पण आलं वजा 1. म्हणजेच काय, मला पुढे पण काय मिळणार आहे? वजा 1च मिळणार आहे. ओके नाही? येस, चेक करा बरं. येस, वजा 1 मला मिळालं. त्याच्या पुढे पण मला वजा 1च मिळणार आहे. T4 - T3 बघा कसं सॉल्व्ह केलं आपण, हे सोडून बघू. हा चला, T4 - T3 T4 काय आहे? वजा 3/2 वजा करायचं आहे वजा 1/2 बरोबर वजा 3/2 प्लस आता इथे काय आहे? मल्टीप्लाय होणार आहे ना. येस, वजा वजा अधिक गुणाकारामध्ये अधिक इथे 1/2 वजा 3 अधिक 1/2 प्लस और मायनस. ओके, चिन्ह कुणाचं? मोठ्याचं. सो इथे काय होणार? वजा 2/2 म्हणजे झालं वजा 1. येस, करेक्ट, परफेक्ट. चलो आगे चलते हैं. वजा 1 आलं म्हणजेच काय होते मला कळते की डी जो आहे माझा वजा 1 वजा 1 वजा 1 म्हणजे स्थिर आहे. म्हणजेच काय, ही सिरीज काय झाली माझी? अंकगणितीय श्रेणी झालेली आहे. आता पुढचं पद कसं काढणार आपण? वजा 3/2 अधिक डिफरन्स कितीचा आहे? वजा 1चा आहे. आता कसं काढणार वजा 1चा डिफरन्स? तर आपण काय करूया, क्रॉस मल्टीप्लाय करून घेऊया. सो वजा 3 × 1 इथे काय नाही म्हणजे ते 1 लिहू शकतो आपण. हा क्रॉस मल्टीप्लाय करा. अधिक 2 × वजा 1 छेदामध्ये 2 × 1 = 2. ओके, 2 × 1 = 2 राहणार इथे. सो 3 × 1 = 3 आलं इथे. 2 × 1 = 2 वजा 2. सो प्लस मायनस मायनस इथे -2 येतील खाली 2. ओके, म्हणजेच काय झालं इथे? 2 × 1 = 1 झालं वजा 2. हे प्लस आणि हे मायनस, काय होणार? प्लस मायनस गुणाकारामध्ये मायनस. सो -2 या ठिकाणी आलं. -3 - 2/2. सो वी गेट -, पॉझिटिव्ह म्हणजे धन यांची बेरीज होणार. चिन्ह द्यायचं मोठ्याचं, वजाचं चिन्ह देणार. सो वजा 5/2 हे आपलं पुढचं पद आलं. येस, याच्या पुढचं पद काय असेल? वजा 5/2 अधिक वजा 1. ओके नाही, वजा 1 ला अधिक करूया. सो आता आपण इथे प्लस मायनस असं डायरेक्टली लिहू शकतो, -1 असंही लिहू शकतो आपण. अधिक वजा वजा होणार. सो वजा 5 × 1 अधिक 2 × 1 = 1 छेदात 2 × 1. सो वजा 5 × 1 किती झालं? वजा 5 अधिक 2 × 1 = 2. सो इथे आपण डायरेक्टली वजा 2 लिहूया. 2 × 2 वजा वजा अधिक चिन्ह द्यायचं मोठ्याचं. सो वजा 7/2 हे माझं पुढचं पद, म्हणजे पहिलं इथे काय झालं पुढील पद? वजा 5/2 आणि वजा 7/2 हे माझे पुढील पद आहेत. आता बघा बरं हे कसं व्यवस्थित स्टेटमेंट मध्ये लिहायचंय. हे असं येते, सामान्य फरक डी बरोबर वजा 1 हा स्थिर आहे. दिलेला क्रमिका अंकगणिता श्रेणी आहे का? येस, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. यातील पुढील दोन पदे शोधा बरं. येस, वजा 5/2 वजा 7/2. चला आता पुढे आपण पाहूया पुढील दोन पदे असं लिहायचं उत्तर मस्तपैकी. म्हणून पुढील दोन पदे वजा 5/2 आणि वजा 7/2 आहे. पहिले पद ए व सामान्य फरक डी खाली दिले आहेत, त्यानुसार पहिली 4 पदे काढून अंकगणिती श्रेणी लिहा. ए बरोबर वजा 3, डी बरोबर 4. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय केलं, तुम्हाला T1 दिलेला आहे. ओके, सो T1 दिलेला आहे वजा 3. T1 ए म्हणजेच काय? T1 पहिलं पद. ठीक आहे, तुम्हाला डी दिलेला आहे 4. काय म्हणतात येते? त्यानुसार पहिली 4 पदे शोधायचे. म्हणजेच काय करणार? T1 अधिक डी हे माझं झालं T2.
बरोबर. सो टी टू काय असेल माझा, तिथे टी वन वजा तीन अधिक चार हे झालं अधिक वजा वजा एक आलं, बरोबर. अधिक वजा वजा चिन्ह मोठ्याचं म्हणजे माझा टी टू आला एक. सो टी थ्री काय असेल, तुम्ही टी टू अधिक डी असं करू शकता किंवा टी वन अधिक टू आईस ऑफ डी असंही करू शकता, काही हरकत नाही. सो इथे एक अधिक चार हे झालं माझं पाच. टी फोर काय असेल, टी थ्री अधिक डी. सो पाच अधिक चार हे झालं नऊ. पुढचं पद टी फाईव्ह बरोबर टी फोर अधिक डी काय असेल, नऊ अधिक चार हे झालं माझं तेरा. येस, एवढं सोपं आहे. आता स्टेटमेंट वाईज आपण कसं लिहिणार स्टेप वाईज मध्ये. सो पहिली स्टेप काय असेल माझी, ए बरोबर वजा तीन डी बरोबर चार, यावरून ए बरोबर टी वन बरोबर वजा तीन. सो टी टू बरोबर टी वन प्लस डी एक आला, टी थ्री टी टू प्लस डी फाईव्ह आला, टी फोर माझा नऊ आला. येस, आणि मला चार पदं मिळाली. सो अंकगणिती श्रेणी काय असेल, वजा तीन एक पाच नऊ डॅश 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 हे झाली तुमची अंकगणिती श्रेणी. येस, चलो आता पुढे पहा. ए बरोबर दोनशे डी बरोबर सात. आता सांगा बरं, आता ए मध्येच काय झालं इथे, टी वन ए बरोबर टी वन बरोबर दोनशे आणि डी बरोबर सात यावरून असं लिहू शकतो. येस, चला आता पुढे टी टू बरोबर, टी टू बरोबर टी वन अधिक डी. सो टी वन आहे ते 200 अधिक डी 7 म्हणजे हे झालं 207. टी थ्री काय असेल, टी थ्री बरोबर असेल माझं इथे टी टू प्लस डी म्हणजेच काय 207 अधिक 207 अधिक डिफरन्स माझा आहे 7 चा. सो 207 अधिक 7 किती झालं, 214. सो आता टी फोर बरोबर, टी फोर बरोबर टी थ्री अधिक काय असेल डी. टी थ्री आहे 214 अधिक डी आहे माझा 7. सो म्हणून 7 3 21, 7 चा पाठा पाठ असेल तर असंही करू शकता 221. येस, सो पहिलं पद इथे 200 असेल, दुसरं असेल 207, तिसरं असेल 214, चौथा असेल 221. इथे चुकलं, 221. येस, 221 या ठिकाणी लिहूया. येस, म्हणजेच काय, 200 207 214 221. तुम्हाला ते माहित आहे ना, 70 82 89 तसंच आहे. येस, माहिती ना तुम्हाला, हे माहिती मला माहिती आहे, हा जोक तुम्हाला माहिती आहे. चला आता पुढे पाहूया आपण. पुढे बघा, हे तुम्हाला सांगितलं कसं सोडवायचं, ठीक आहे. आता महत्वाचा अंकगणिती श्रेणीचे एनवे पद. आता तुम्हाला मी सांगितलं मला 50 पद सांगा, ही श्रेणी दिली तुम्हाला आणि म्हटलं मी मला 100 पद सांगा, मला 120 पद सांगा, मला 200 पद सांगा, कोणतं असेल, कसं काढणार तुम्ही, असं कळत जाणार का 200 पर्यंत. आधी टी वन काढा, मग टी टू काढा, टी थ्री टी फोर टी फाय टी सिक्स केवढं ते होईल, ते किती अख्खा माझा 2 तास ह्याच्यातच जाईल निघून. नाही, मग यासाठी एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कसा आला तेही तुम्हाला माहितीये, जस्ट तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय आहे, टी एन, टी एन म्हणजे ते पद, कोणतं पद. जर माझं 100 पद काढायचं असेल तर एनच्या ठिकाणी आपण 100 लिहिणार, ओके. सो टी एन बरोबर काय आहे, ए म्हणजे माझं पहिलं पद अधिक एन म्हणजे हा जो अंक आपण जेवढं जेव्हाचं पद आपल्याला काढतोय ते. सो एन वजा एक आणि डी म्हणजे डिफरन्स. येस, तुम्हाला इथे काय काय गिव्हन पाहिजे, एक तर डिफरन्स घेतलं, तुमच्या दोन व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. कोणत्या, तुम्हाला पहिलं पद माहिती पाहिजे, तुम्हाला डिफरन्स माहिती पाहिजे आणि कितव पद काढायचं एवढं गोष्टी माहिती पाहिजे. महत्वाचं कोणतं, पहिलं पद आणि डिफरन्स, बस. याच्यावरून तुम्ही कोणतंही काढू शकता, ओके. सो अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एन्थ टर्म, nth term of an arithmetic progression we find out by this formula. The formula is tn is equal to a plus in bracket n minus 1 multiply with d bracket multiply with d. So chala pude pahuya, ata ek numericals baghuya. खालील अंकगणिती श्रेणीसाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलं की ही खालील अंकगणिती श्रेणी आहे. तो तुम्हाला व्हेरीफाय करायची गरज आहे का, नाही का, उगाच तुम्ही व्हेरीफाय करत बसणार आधी. टी वन काढा, टी टू काढा, टी थ्री काढा, मध्ये व्हेरीफाय करा बाबा इथे डिफरन्स समान आहे का. येस, मग तुम्ही लिहिणार हा हे स्थिर आहे, मग हे अंकगणिती श्रेणी आहे. पण तुम्हाला गिव्हन मध्येच दिलंय ना ती अंकगणिती श्रेणी आहे म्हणून. सो खालील अंकगणिती श्रेणीसाठी टी एन काढा काय आहे, व त्यावरून त्या श्रेणीचे 30वे पद काढा. चला आपल्याला काय करायचं, 30वे पद काढायचंय. सो आता इथे तुम्ही काय करणार, इथे ए लिहिणार तुम्ही आधी, ए बरोबर 3. डी कसा काढणार, डी तुम्ही टी टू मायनस टी वन, त्याआधी तुम्हाला सांगावं लागेल टी वन काय आहे, टी टू काय आहे. सो टी वन आहे माझा 3, टी टू आहे 8, टी थ्री आहे 13. सो टी टू मायनस टी वन 8 वजा 3 हे झालं 5, म्हणजेच काय, इथे माझा डिफरन्स किती झाला, 5 चा आला, ओके. फॉर्म्युला काय आपला,
टी एन आणि एन काय असेल, आता तिसावे पद काढायचं ना, एन बरोबर माझं 30 असेल. सो फॉर्म्युला पटकन लक्षात ठेवा पटापट, टी एन बरोबर, सो टी एन बरोबर ए अधिक ए अधिक ए अधिक इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टीप्लाय विथ टी. सो ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टीप्लाय विथ टी हा माझा आहे फॉर्म्युला. काय आहे माझा फॉर्म्युला? माझा फॉर्म्युला आहे टी एन बरोबर ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टीप्लाय विथ डी. हा आहे माझा फॉर्म्युला. सो ए आहे माझी पहिली टर्म, 3 आहे, अधिक टी एन म्हणजे मी काढतोय तिसावं पद. सो टी 30 इज इक्वल टू 3 प्लस इन ब्रॅकेट एन काय आहे 30. सो 30 नंबर काढायचा मला, 30 वजा 1, डी म्हणजे माझा डिफरन्स आहे, सो डी इथे लिहिणार मी 5. येस, चला 3 अधिक 30 वजा 1 29, 29 मल्टीप्लाय विथ 5. पाढा पाठ नसेल तर कॅल्क्युलेट करा. सो 29 गुणुले 5, 9 5 45. सो 5 आले, 4 7 5 दुने 10, 4 14. सो 144, 145. सो 3 अधिक 145 हे झालं माझं, 145 अधिक 3 किती होतात 148. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, माझं तिसावं पद किती आहे 148. जस्ट एवढं सोपं आहे, काय अवघड याच्यामध्ये? नाही. एवढं सोपं पद आहे की नाही? काय अवघड आहे याच्यामध्ये? नाही. आता हे स्टेप वाईज कसं तुम्ही सोडवणार बघा बरं. स्टेप वाईज सोडवण्यासाठी ते तुम्हाला सर्वात आधी जायचं की दिलेली अंकगणित श्रेणी ही आहे. सो मी टी वन लिहिलं, टी टू लिहिलं, टी थ्री टी फोर लिहिलं. सो डी बरोबर टी टू मायनस टी वन, 8 वजा 3 5 आलं, एन बरोबर माझं 30 आलं. सो आता आपणास माहिती आहे की टी एन बरोबर ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टीप्लाय बी टी हा माझा फॉर्म्युला आहे. सो टी एन बरोबर 3 अधिक इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टीप्लाय विथ 5. सो बिकॉज इथे काय आपण, हेन्स ए इज इक्वल टू 3, डी इज इक्वल टू 5. ओके, सो पुढे काय करणार आपण, कॅल्क्युलेशन करायचंय. टी एन बरोबर 3 अधिक 5 वजा 5 एन मायनस 5. सो टी एन 5 एन मायनस 2 असे तुम्ही, आता हे त्यांनी सोपं करलंय म्हणजे त्यांनी काय केलं, आपण व्हॅल्यू टाकल्या होत्या त्याच्याऐवजी त्यांनी डायरेक्ट लिहिलं. सो 3 अधिक n मायनस 1 मल्टीप्लाय विथ 5, 5 ने आधी मल्टीप्लाय करून घेतलं. सो 3 अधिक म्हणजे तुम्हाला मोठ्या न्युमेरिकलचा मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही पडणार. सो 5 n, सो 5 n 5 गुणिले 1 वजा 5. सो वजा 5 आलं, 3 आणि वजा 5 इथे काय होणार, 5 n प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या पदाचं वजा 2 हे इथून आलं 5. नाही तर विद्यार्थी म्हणतील सर तुम्ही असं सांगितलं आणि ह्यांनी असं लिहिलं, समानच आहे, सारखंच आहे, काही टेन्शन नाही, सारखंच आहे, सगळं सारखंच असतं. तुम्ही असं काढा, तुम्ही असं जेवा किंवा असं जेवा, जेवणात राहतच ना. येस, चलो. सो 5 n मायनस 2. सो पुढे काय असेल, पुढे असेल तिसावे पद. टी 30 इज इक्वल टू 5 मल्टीप्लाय विथ 30 मायनस 2, 5 3 15, 150 वजा 2, 148. तुम्ही असंही काढलं तरी काही हरकत नाही, तुम्ही तसंही काढलं तरी मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवलं. ओके, तुम्हाला जी सोपी वाटते ती फॉलो करा. येस, चलो आता आपण जाऊया पुढे. चला पुढे जाऊया. चला पुढे, खालील अंकगणित श्रेणीचे कितवे पद 560 आहे. आता त्यांनी काय विचारलंय, कोणतं पद 560 आहे, कितवं पद. आधी आपण काय केलं, टी 30 काढला, तिसावं पद काढला, तर त्यांनी तुम्हाला पदच दिलंय, पण सांगितलं ते पद कितवं आहे, म्हणजे तुम्हाला काय काढायची व्हॅल्यू, एन ची व्हॅल्यू काढायची आहे. येस, म्हणजे तुम्हाला टीएन दिलेला आहे, टीएन दिलेला आहे 560, पण तुम्हाला एन ची व्हॅल्यू शोधायची आहे. ओके, जस्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आन्सर, बाकी काही नाही. ओके, सो पहिली स्टेप मध्ये काय करणार तुम्ही, दिलेली अंकगणिती श्रेणी 2, 11, 20 आणि 29 आहे. येथे ए बरोबर काय आहे, ए बरोबर 2 आहे. डी बरोबर इथे आहे 11 वजा 2 बरोबर 9. ओके, आता तुम्ही इथे टी वन टी टू लिहिलं, काय स्टेप वाईज त्यांनी दिले तसं तुम्ही करू शकता, किंवा पण आधी आपल्याला काय करायचंय, मार्क आपले घालवायचे नाही, कोणताही मार्क आपल्याला घालवायचा नाही. आपण लिहिणार तिथे टी वन टी टू टी थ्री लिहा लिहा, काय हरकत नाही, एक लाईन लिहा की तुम्हाला असं जड होणार आहे, लिहा ना तिथे. सो डी बरोबर टी टू मायनस टी वन, सो 11 वजा 2 बरोबर 9 लिहा तिथे. येस, पुढे पुढची पद काय असेल, या स्टडीचे एन वे पद 560 आहे, तर टी एन बरोबर 560. फॉर्म्युला आहे तुमचा टी इज इक्वल टू टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टीप्लाय विथ डी. तुम्हाला एन शोधायचं आहे. सो टी 560 ते 560 लिहूया. बरोबर ए काय आहे माझा, पहिला टर्म 2 आहे, प्लस एन मायनस वन मल्टीप्लाय विथ डिफरन्स कितीचा आहे, 9 चा आहे. ओके, आता 2 तिकडे जाऊन काय होईल, वजा होतील. सो आता आपण काय करूया, ह्या टर्मला इथे लिहूया, म्हणजे हे जस्ट अल्टापल्ट करू आपण. अल्टापल्ट कसं करणार, एन मायनस वन मल्टीप्लाय विथ 9 इज इक्वल टू 560 वजा 2,
येस असंही लिहू शकतो. सो 560 वजा 2 558. आता हे 9 इकडे गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात येईल. सो इथे भागाकारात लिहूया एन वजा एक. सो पुढे आता 9 5 95 9 7 54. सो 9 1 9 9 7 54 एक आला, 9 2 18 9 7 54 9 2 18 62 इथे आलं. एन मायनस 1 = 62. सो एन इज इक्वल टू 62 मायनस 1 तिकडे जाऊन प्लस 1 होईल. सो प्लस 1 या ठिकाणी आला. एन बरोबर 62 + 1 = 63 या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच काय, 560 हे 63 पद आहे. ओके, आता हे त्यांनी बघा बरं बुक मध्ये कसं सॉल्व्ह केलंय मस्तपैकी. असंच तुम्ही तुमच्या आन्सर शीट मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. सो 560 बरोबर 2 + (n-1) × (2+(n)-9). ओके, सो पुढे 9 n = 567 n = 63. असे तुम्ही कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता, काही टेन्शन घ्यायचं नाही. सोप्या पद्धतीने करा, असं करा तसं करा. ओके, सो दिलेले अंकगणित श्रेणीचे 63 पद हे 560 आहे. ओके, चलो आगे चलते हे. दिलेली क्रमिका 5, 11, 17, 23 आहे. या क्रमिकेत 301 ही संख्या आहे का? आता त्यांनी काय विचारलंय, 301 ही संख्या आहे का? आता विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला म्हंटल की 1/2 व पद किती, ह्या सिरीज मध्ये 207/3 व पद किती, म्हणजेच काय असं बघा. आता मी पर्यंत काय म्हणतो, 30 पद म्हणत होतो मी, त्यानंतर 50 पद म्हणत होतो, 99 पद म्हणत होतो, 80 पद म्हणत होतो. ओके, पण आता मी काय म्हंटलं, 216/6 पद मला सांगा, अशी टर्म सांगू शकतो का आपण? नाही. आपलं पद कसं पाहिजे, पदाची व्हॅल्यू ही तुमची पाहिजे येस, पूर्ण संख्या तुम्हाला हवी, नैसर्गिक संख्या हवी. ठीक आहे, सो म्हणजेच काय, जर आपण इथे व्हेरीफाय केलं आणि एन ची व्हॅल्यू ही व्हेरीफाय केली, एन बरोबर काय येत आहे, एन बरोबर जर ही नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण संख्या असेल, म्हणजेच काय, 301 ही संख्या आहे. आता नसेल कसं करणार आपल्याला, एन बरोबर जर आपला डिफरन्स तो आहे तो छेदामध्ये आला असेल. जसं की आता इथे बघा, आधी काय करणार आपण, T1 T2 वगैरे लिहून काढणार सगळंच. चला लिहा बरं, T1 आहे 5, T2 आहे 11, T3 आहे 17, T4 आहे 23. सो T2 - T1 झालं इथे 11 - 5 = 6. T3 - T2 काय असेल, 17 - 11 म्हणजे 6. डिफरन्स 6 दिसतो, मला डिफरन्स समान आहे. ठीक आहे, सो ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं नव्हतं की ही अंकगणिती श्रेणी आहे, पण तुम्हाला आधी व्हेरीफाय करावं लागेल. ओके, सो दिलेली क्रमिकाच फक्त सांगितलं, त्यांनी सांगितलं नाही की ही अंकगणिती श्रेणी आहे. मग तुम्हाला आधी सांगावं लागेल, व्हेरीफाय करून दाखवावं लागेल की अंकगणिती श्रेणी आहे की नाही. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, अंकगणिती श्रेणी मला दिसत आहे. ठीक आहे, चलो आगे चलते हे. पुढे बघा, या श्रेणीचे पहिले पद ए बरोबर 5 आणि डी बरोबर 6 आहे. ओके, जर 301 हे एन वे पद असेल तर टी एन बरोबर 1 + (n-1) डी बरोबर 301. ओके, चला आपण हे बघूया, सॉल्व्ह करून पाहूया. येस, काही टेन्शन घ्यायचं नाही हा. आता टी एन ही 301 व पद आहे का आपण बघणार आहोत. ओके, आता ए ची व्हॅल्यू टाका, ए ची व्हॅल्यू किती आहे, ए म्हणजेच T1 5 आलं प्लस. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, एन ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. हा एन जर या ठिकाणी जर आपला पूर्ण संख्या आला तर आपलं आन्सर बरोबर आहे. ओके, सो एन आपल्याला शोधायचं आहे, 1 आणि डी आहे माझा डिफरन्स 6. सो 6 लिहूया बरोबर 301. सो पुढे 5 × (5n) - 5 × 1 + 5 या ठिकाणी आलं, 6. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण चुकलो, 6 ने मल्टिप्लाय करायचंय, अशी सिल्ली मिस्टेक करायची नाही. बघा सिल्ली मिस्टेक मध्ये नेक्स्ट पॉइंट नोट डाऊन करून ठेवा. आपण इथे प्लस, इथे 6 ने मल्टिप्लाय करण्याच्या आपण काही गडबड काय करतो, 5 ने मल्टिप्लाय करून टाकतो. सो हे सिल्ली मिस्टेक मध्ये लिहून ठेवा, अशा मिस्टेक तुम्हाला करायच्या नाहीत. सो 5 + (6n) - 6 = 6 इथे आले 301. ओके, सो आता इथे 5 - 6 इथे झालं -1. तो 6n + 1 = 301. सो 6n = 301 + 1 हा +1 तिकडे जाऊन अधिक होईल. सो 6n = 302 म्हणजेच एन बरोबर काय असेल, 302/6. आता दोन्ही इव्हन नंबर आहेत, समसंख्या आहेत, दोन्ही भागूया. 2 × 2 = 2 × 5 = 10 आणि पुढे 2 × 2 आणि आले 3. आता 151/3 151 ला 3 भाग जातो का, कसं व्हेरीफाय करणार आपण, त्या नंबर्स मधल्या सगळ्या संख्यांची बेरीज 3 च्या पडत आहे का, 5 आणि 1 6 आणि 1 7
सात हा तीनच्या पाड्यात नसतो म्हणजे 151 ही तीनने भाग जात नाही. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एनची व्हॅल्यू काय आली 151/3 ही नैसर्गिक संख्या नाही. याचा अर्थ काय की हे 301 ही संख्या या क्रमिकेमध्ये नाही. लक्षात समजलं? बघा आता तुमच्या बुकमध्ये त्यांनी असं या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, सो 302/6 हा धन पूर्णांक नाही. यावरून दिलेल्या क्रमिकेत 301 ही संख्या असणार नाही. लक्षात आलं? धनपूर्णांक म्हणजे 1, 2, 3 म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणू शकतो आपण त्यांना. येस, ऋण पूर्णांक म्हणा, ऋण पूर्णांक नाही. आपला काय पाहिजे? एन बरोबर धनपूर्णांक हवा. ठीक आहे, आता पुढे पाहूया आपण. पुढे आहे 4 भाग जाणाऱ्या 2 संख्या किती असतील. 4 भाग जाणाऱ्या 2 संख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 पहिली संख्या शोधावं लागेल 4 भाग जाणारी. 4 पाडा म्हणा, 4 × 1 = 4. 4 ही 1 संख्या झाली. 4 × 2 = 8. 8 ही 1 संख्या झाली. 4 × 3 = 12. 12 ही काय झाली तुमची? मिळेल 2 संख्या तुम्हाला. येस, म्हणजे पहिलं टर्म काय झालं तुमचं? 12 झालं. आता पुढे पाडा म्हणत चला. पाडा 12, नंतर 16, नंतर 20, नंतर 24 आणि पुढे डॅश 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 96 ही आहे. 96 ही शेवटची आहे. 96 नंतर काय येतं? 4 पाडामध्ये 96 पुढे 100. 100 ही अंक हा जो आहे हा 3 झाला. म्हणजेच 12 ते 96, 12, 16, 20, 24 डॅश डॅश अप टू 96. ओके, सो अशा संख्या किती आहेत ते काढूया. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एन व एन व्हॅल्यू काढायची आहे. पण आपल्या इथे आहे ना ऑलरेडी 96, टी एन माझ्याकडे आहे, म्हणजे मी एन ची व्हॅल्यू काढणार इथे. चला आता आपण एन ची व्हॅल्यू काढूया. सो टी एन माझा असेल 96, ए असेल माझी पहिली टर्म 12, डिफरन्स माझा 4, एन मला काढायचा आहे. सो सूत्रावरून सूत्र काय आहे? टी एन बरोबर ए अधिक इन ब्रॅकेट एन मायनस 1 मल्टीप्लाय विथ डी. सो याच्यावर मला काय समजतंय? 96 = 12 + (n-1) मल्टीप्लाय विथ 4. सो आता इथे 4 मल्टीप्लाय करा. 4 × (n) 4n मायनस 4 × 4 = 4 आले. आता पुढे 12 + 4 होतात. 12 + 4 किती होणार? 8 होणार. सो 8 + 4n = 96. 8 इकडनं वजाला पाठवूया. सो 4n = 96 + 8 हे झालं. 96 + 8 किती होणार? 88. सो 88 आलं. सो 4n = 88. एन बरोबर काय असेल? एन बरोबर 88/4 गुणाकारात न भागाकारात जाणार. सो 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 2 = 8, एन आलं माझा 22. विद्यार्थी मित्रांनो, एन ची व्हॅल्यू मला काय मिळाली? 22. याचा अर्थ काय होतो की 4 भाग जाणाऱ्या 2 संख्या किती आहेत? या 22 आहेत. आलं लक्षात? व्यवस्थित समजलं तुम्हाला? बघा ते तुमच्या पुस्तकामध्ये असं सोडवलेलं आहे. बस आपण जसं कॅल्क्युलेशन केलं, एन बरोबर 22. सो 4 भाग जाणाऱ्या 2 संख्या 22 आहेत. सोपंय. चला पुढे पाहूया. पुढचं न्यूमेरिकल घेऊया आपण. हा, जर एका अंकगणिती श्रेणीचे 10 पद 25 आणि 18 पद 41 असेल तर त्या श्रेणीचे 38 पद शोधा. तसेच एन वे पद 99 असेल तर एन ची किंमत काढा. आता बघा, हे थोडस त्यांनी तुम्हाला काय केलंय, तेच आधीचीच कन्सेप्ट थोडस ऍडव्हान्स लेव्हलला. आता हे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला 3 विचारले जाऊ शकतात. आधीचे आतापर्यंत पाहिले आपण ते सगळे 2-2 मार्काचे होते. हा 3 प्रश्न आहे. सो जर एका अंकगणिती श्रेणीचे 10 पद त्यांनी 25 दिलंय, 18 पद 41 दिलंय, म्हणजेच टी 10 पद T2 = 25, T18 = 41, तर त्या श्रेणीचे आपल्याला T38 काढायचा. T38 किती असेल? आणि तर पुढे काय म्हणतात? एन वे पद 99 असेल. ओके, सो एन वे पद 99 असेल तर एन ची किंमत काढा. तर हे त्यांनी आपल्याला 99 दिलंय, त्याच्यावर आपल्याला एन काढायचं. पण त्यासाठी आपल्याला काय हवा? ए हवा. आपल्याला डी हवा. पण आपल्याकडे ए पण नाही, डी पण नाही. कसं शोधणार? याच्यावरनं शोधणार. ठीक आहे, बघा तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया इथे व्यवस्थित छान पैकी. आधी काय करणार? तुम्हाला जे गिव्हन डेटा दिलेला आहे तो उतरून काढा. सो गिव्हन डेटा, दिलेल्या अंकगणित श्रेणीमध्ये T10 = 25, T18 = 41 आहे. आपल्याला माहित आहे की Tn = (a+(n-1)) T. ओके, सो आता आपण इथे लिहिणार T10 = (a+(10)-1)D. डी ने मल्टीप्लाय करून घ्या. सो ए आता मी सोडून दाखवतो तुम्हाला. T10 जागी 25 आलं. a+(10)(d-d). सो हे या ठिकाणी काय होणार? a+(10)(d)
दहा वजा एक नऊ होणार. सो ए अधिक नऊ डी या ठिकाणी आलं. हे आलं समज तुम्हाला, हे कसं आलं? येस, हे तुम्ही याला म्हणूया समीकरण क्रमांक एक. याला म्हटलं मी समीकरण क्रमांक एक. आता पुढे पुढे पहा, तसेच टी अठरा बरोबर ए अधिक इन ब्रॅकेट अठरा वजा एक बरोबर डी. सो आता टी 18 41 दिलं तुम्हाला, येस. आता ए ऍज इट इज लिहूया, अठरा वजा एक सतरा आणि डी ऍज इट इज. ओके, हे कसं आलं सोडून बघू आपण. चला, सो टी 41 बरोबर ए आहे माझा काढायचा आहे, अठरा डी वजा डी. ओके, सो अठरा वजा एक सतरा. सो ए अधिक सतरा डी या ठिकाणी आलं, 41 बरोबर ए अधिक सतरा डी. ओके, समजलं काय उघड आहे का याच्यामध्ये? नाही, सोपं आहे सगळ्यात. चला पुढे चला. सो 25 बरोबर ए अधिक नऊ डी, एक वरून ए बरोबर 25 वजा नऊ डी या ठिकाणी आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवूया. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे दोन समीकरण आलेत, हे एक पहिलं समीकरण, दुसरं समीकरण. याच्यावर मला ए ची व्हॅल्यू काय मिळाली? 25 वजा नऊ डी. तुम्ही ए ची व्हॅल्यू काय करणार? इक्वेशन नंबर एक मध्ये टाकणार. चला एक आपण टाकूया पटापट पटापट. बघा बरं, ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवूया. सो समीकरण दोन काय झालं? हे समीकरण दोन, ए प्लस सतरा डी बरोबर 41 आहे, बरोबर समीकरण दोन. सो 25 वजा नऊ डी अधिक सतरा डी बरोबर 41. ए च्या व्हॅल्यू मध्ये फक्त जस्ट मी व्हॅल्यू पुट केली, येस करेक्ट. सो हे जे आहे 25, ह्याच्यावर मी काय केलं, समीकरण एक वरून ए ची व्हॅल्यू आधी काढली, ए बरोबर 25 वजा नऊ डी. सो ए आता तुम्ही याच्या ठिकाणी लोप करून पद्धतीने सोडवू शकता. आपण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहेत ना, त्यातलं हे झालं. ओके, तशा पद्धतीमध्ये आपण सोडवतो हे दोन चलातील रेषीय समीकरण. बघा दोन चल आहेत का इथे, ए आणि डी, ही दोन चल झाली. सो त्या पद्धतीमध्ये बघा त्याचं ऍप्लिकेशन इथं तुम्हाला दिसत आहे, येस. आता म्हणजे तुम्हाला हे प्रश्न, हाच प्रश्न तुम्हाला ऍज अ ऍप्लिकेशन म्हणून, कुठला तिकडचा ऍप्लिकेशन, पहिल्या चॅप्टरमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो हॉट क्वेश्चन मध्ये, सोपा शोधण्यासाठी. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सो आता आपण इथे व्हॅल्यू टाकली, पुट केली ए च्या ठिकाणी 25 वजा नऊ डी. सो पुट केलं अधिक 17 डी बरोबर 41. सो 8 डी, बघा बरं, वजा नऊ डी अधिक 17 डी, अधिक वजा वजा चिन्ह द्यायचं मोठ्याच, म्हणून इथे झालं 8 डी बरोबर 41 वजा 25 बरोबर 16. म्हणजे डी बरोबर काय आलं माझं इथे? 2 आला. ओके, म्हणजे मला डी ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण काय करूया, एक मध्ये डी ची व्हॅल्यू टाकूया, इथे टाकूया डी ची व्हॅल्यू. नऊ दोन्ही 18, ए बरोबर काय झालं? 25 वजा 18 काय होणार? 7 झालं, येस 7. बघा बरं, तसं कॅल्क्युलेट केलंय का? येस, डी बरोबर 2 ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया. ए अधिक नऊ डी बरोबर 25, ए अधिक नऊ गुणिले 2 बरोबर 25, ए अधिक 18 बरोबर 25, ए बरोबर मला मिळालं 17. आता विद्यार्थी मित्रांनो, ए ची व्हॅल्यू मला मिळाली 7, डी ची व्हॅल्यू मला किती मिळाली? डी ची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे 2. मला काढायचं काय होतं? 99 हे पद कितवं आहे ते शोधायचं होतं, बरोबर. मला तिथे एन ची व्हॅल्यू काढायची होती, ए आणि डी माझ्याकडे आहे. सो 99 बरोबर, सो 99 बरोबर ए आहे 7. सो आता मी ते फॉर्म्युला इथे लिहितो, टी एन बरोबर ए इन प्लस एन मायनस 1 मल्टीप्लाय विथ डी. ए ची व्हॅल्यू 7 अधिक एन काय आहे माझं इथे? एन मला शोधायचं आहे. सो एन वजा 1 बरोबर मल्टीप्लाय विथ 2. सो 99 हा अधिक 7 तिकडे वजा 7 होईल. सो वजा 7 बरोबर 2 मल्टीप्लाय विथ एन. सो 2n मायनस इथे 2 आले. आता 2 ला पण तिकडे अधिक जाईल. 99 वजा 7 किती होतात? 99 वजा 7 होतात किती? 98, 92. 92 अधिक 2 हा वजा 2 इकडे अधिक झाला, बरोबर 2 एन. 92 आणि 2 94 बरोबर 2 एन. म्हणजेच एन बरोबर काय झालं? 94 छेदात 2 24 बेस आधी 14 एन बरोबर आलं माझं 47. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? 99 हे 47वं पद आहे, येस. सोपं आहे ना? काय उघड याच्यामध्ये? नाही. सो 99 हे जे आहे माझं 47वं पद आहे, मला समजलं आहे करेक्ट. सो विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या श्रेणीचे 38वे पद हे 81 आहे आणि 99 हे 47वे पद आहे. ओके, समजलं? तर आजचं सेशन आपण आता इथेच थांबवणार आहोत. बऱ्यापैकी तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजल्या असतील, अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर तुम्हाला ए ची व्हॅल्यू कशी काढ, फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी तुम्हाला रिकॉल करून देतो पुन्हा, टी एन बरोबर ए अधिक एन मायनस 1 मल्टीप्लाय विथ डी. ए आहे, एन आहे, डी काय आहे, टी एन काय आहे, आपण जितवं पद काढतोय ते
ए म्हणजे माझा टी वन असेल पहिलं पद, डी असेल माझा डिफरन्स असेल, एन म्हणजे मला जितकं पद काढायचं आहे तो. ओके, सो हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. सो टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन मल्टीप्लाय विथ डी. समजलं तुम्हाला? तर आजचं सेशन आपण इथेच थांबत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल, थोडंसं वेगळं करून पाहिलं आजचं सेशन. आपण काय केलं, तुम्हाला स्टेप वाईज मी तुम्हाला स्क्रीनवरती ऑलरेडी दाखवल्या, आपण लिहित होतो म्हणजे आपला थोडासा वेळ जात होता. आपण काय केलं, आता थोडंसं जास्त कन्सेप्ट आज आपण लर्न केलेले आहेत. ओके, जर तुम्हाला वाटलं की थोडंसं अजून हार्ड जातं, आजचं सेशन थोडंसं अवघड गेलं, कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. ओके, आपण पुढचं सेशन अजून सोपं घेऊया. तुमच्यासाठी सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, वेळ जाऊ द्या, पण समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या. बघा आता शेवटचं न्यूमेरिकल ते हॉटमध्ये तुम्हाला पडू शकतं. ओके, ऍज इट इज पडू शकतं किंवा व्हॅल्यू बदलू शकतात, व्हॅल्यू बदलून देऊ शकतं हॉट क्वेश्चन मध्ये, कारण लिंदी ना ते थोडस मोठं आहे. सो तुम्ही तुम्हाला ते चार मार्काला पाच मार्काला सुद्धा विचारलं जाऊ शकतो. ओके, सो व्यवस्थित लक्ष देणार ना तुम्ही, व्यवस्थित छानपैकी अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. आता आज आपण काय पाहिलं, सराव संच 3.1 आणि सराव संच 3.2 या दोन्ही सराव संचांची आपण प्रॅक्टिस केलेली आहे. ते कोणकोणत्या, ते जे प्रश्न आहेत कोणत्या कन्सेप्ट वरती बेस आहेत, सर्व कन्सेप्ट आपण कव्हर केलेली आहे. जर तुम्हाला 3.1 आणि 3.2 मध्ये कोणताही प्रश्न अवघड वाटत असेल, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की 3.2 मधला हा प्रश्न, मी तो तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये नक्कीच समजावून सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये. त्याच्या आधी आजचं सेशन आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये, तुमच्या मित्रांना शेअर करायलाही विसरायचं नाहीये, आपलं ओपाचं चॅनल जे आहे VOPA युट्यूबरचं ओपाचं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं काय, आजची हजेरी नोंदवायला विसरायचं नाही. आता आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज काय आहे, आज आहे आपला प्रजासत्ताक दिन. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्याही हार्दिक शुभेच्छा. भेटू आता आपण उद्याच्या सेशनमध्ये. धन्यवाद.